जारी करण्यात आली आहे. पुणे शहरामध्ये मागच्या वर्षी कोरोना नंतर एक आचारसंहिता बनवण्यात आली होती आणि त्या आचारसंहितेचं 100% पालन झालं होतं. याही वर्षी तीच आचारसंहिता आहे. यामध्ये जवळपास 90% गणपती जे आहेत की ज्यांचं मंदिरामध्येच त्यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि काही मंडळांना जे आहेत ज्यांना मंदिरं नाही आहेत ते छोटेखानी मंडपामध्ये आपल्या गणेशाची प्रतिष्ठापना करणार आहेत. त्या जोडीला भाविकांसाठी कोणतेही दर्शनाची सोय उपलब्ध नसणार आहे. सर्व दर्शन जे आहे ते ऑनलाईन असेल. याची जी एक पूर्ण नियमावली बनवलेली आहे. सर्व मंडळांना आम्ही विश्वासात घेतलेलं आहे आणि त्यांनी त्याला सहमती दर्शवलेली आहे. त्याबरोबरीनं पुणे शहराचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी मोठी मूर्ती जी असते ती वर्षानुवर्षी जतन केली जाते आणि छोटी मूर्ती आहे उत्सवमूर्ती तिचं विसर्जन होतं आणि हे विसर्जन मागच्या वर्षी बहुतांशी मंडळांनी आपल्या जागच्या जागी छोट्या हौद्यामध्ये केलं होतं कोरोनाचे नियम पाळून. याही वर्षी ते विसर्जन मंदिरात किंवा मंडपालगत हौद्यात होणार आहे. कोणत्याही प्रकारची विसर्जन मिरवणूक तर नसेलच पण घाटावर जाऊन विसर्जन करण्याला प्रतिबंध असेल आणि त्याला सर्व मंडळांनी सहमती दर्शवलेली आहे. हाच नियम घरगुती गणेशोत्सवांना सुद्धा असणार आहे. घरगुती गणपती जे असतील ते सुद्धा त्यांचं विसर्जन त्यांनी घरच्या घरी करायचं आहे मागच्या वर्षीप्रमाणे किंवा महापालिकेच्या फिरत्या हौदामध्ये करायचं आहे. या अनुषंगाने ज्या काही प्रतिबंधात्मक कारवाया करायला पाहिजे त्या झालेल्या आहेत. लोकांसोबत बैठका ज्या घ्यायला पाहिजेत त्या झालेल्या आहेत. जे आदेश काढायला हवेत ते काढलेले आहेत आणि आता मी सर्व जे DCPs आहेत त्या DCPsच्या वेगवेगळ्या बैठका घेऊन त्याचा आढावा घेतो आहे जेणेकरून कोणतीही तयारीमध्ये कमी राहू नये. पूर्ण तयारी झालेली आहे. 7000 जास्त पोलीस जे आहेत हे या बंदोबस्तामध्ये असतील आणि पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. मागच्या वर्षी एक आदर्श निर्माण केला होता गणेशोत्सवाच्या बाबतीतली आचारसंहिता पाळून. यावर्षीही तसंच आदर्शवत असा गणेशोत्सव साजरा होईल. निर्विघ्नपणे साजरा होईल. उत्सवाचं मांगल्य